नाशिक महानगरपालिका, हद्दीत नगरविकास खात्याअंतर्गत भू संपादन घोटाळा, बरं का, भू संपादन घोटाळा आणि त्यातून झालेले 800 कोटीचे गैरव्यवहार, नाशिकमधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांवर भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे पैसे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाकडे गेले, या संदर्भात मी एक येत्या दोन माझं काम चालू आहे, संपलेलं आहे, विस्तर तक्रार मी करतो आहे. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली जे आहे, मग ते ठाकरे सरकार असताना किंवा आता, सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे घोटाळे झाले. हा जो पैसा राजकारणामध्ये येतो आहे सध्या महाराष्ट्राच्या, तो कोणत्या माध्यमातून येतो आहे त्याचा खुलासा मी करतो आहे. विशेषतः हे नाशिक महानगरपालिका, एका नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात भूसंपादनाच्या 800 कोटी रुपये गैरमार्गाने गोळा केले. हा जनतेचा पैसा, करधारकांचा पैसा, बेकायदेशीरपणे भूसंपादन करून आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना 800 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून दिले आणि ते मनी लॉन्ड्रिंग. हा पैसा मग हा जो शिवसेना फडणवीस गट आहे त्यांच्याकडे कसा पोचतो आहे हे मी 2 दिवसात तुमच्याकडे पुराव्यासह देणार. नाही, पण आपलं सरकार होतं तेव्हा हा घोटाळा झालाय की नगरविकास खात्याचा घोटाळा आहे? सरकार कोणाचं असेल, नगरविकास मंत्री तेच होते आणि तेच आहे. कुठली जमीन आहे नाशिक शहरात? साधारण 17 ते 18 महत्वाचे बिल्डर आहेत जे शिवसेना फडणवीस गटाशी संबंधित आहेत, त्यांना हा लाभ मिळावा म्हणून हे भूसंपादनाचा रेटा लावला. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, बिल्डरांना पैसे मिळाले भूसंपादनाचे, आणि हे सगळे बिल्डर हे या मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहे. संजय राजाराम राऊत आरोप करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावर स्वतः पत्राचारच्या मराठी माणसाचे घर हडपण्याचा आरोप आहे, स्वतः वरवटलेला आहे, स्वतः चित्रपटांच्या शक्ती करून कपूर पेक्षा कमी नाहीये, आणि हा दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो, दुसऱ्यांवर पैसे खाण्याचे आरोप करतो, मराठी माणसांवर बोलण्याचा अधिकार या संजय राजाराम राऊतला आहे का? मग पत्राचारमध्ये काय पाकिस्तानचे लोक राहत होते का? तिथे पण मराठी माणसंच होती ज्यांची घरं यांनी हडपली, ज्यांना बेघर त्यांनी केलं. म्हणून मराठी माणसावर बोलण्याचा नैतिक अधिकार हा संजय राजाराम राऊतांना आहे.